मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि याच कामाची पाहणी करण्यासाठी आमदार अजय चौधरी शिवडीमध्ये काही ठिकाणी भेट देत होते आणि त्याच दरम्यान जे आहे ते कॉन्ट्रॅक्टर सोबत त्यांची बाचाबाची झालेली आहे. आपल्यासोबत अजय चौधरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, नक्की काय प्रकरण घडलं होतं तुमच्या आणि कॉन्ट्रॅक्टरची थोड्या प्रमाणात बाचाबाची देखील झालेली पाहायला मिळत होती? नाही, दत्ताराम लाडपत हा रस्ता गेल्या 6 महिन्यापासून खणून ठेवलेला आहे. एकतर्फी वाहतूक तिथे ठेवलेली आहे. एकतर्फी म्हणजे वाहतूक दुतर्फी आहे, परंतु एकच वे तिथून ठेवलेला आहे. आणि गदा आंबेकर मार्गावरनं बाबासाहेब आंबेडकर रोडला येण्याकरता तो एकमेव मार्ग आहे. हे बी ट्रॅफिकचा रस्ता आहे. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट 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 वाह, प्राइस बी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम. गेल्या 6 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्टर अतिशय बेजबाबदारपणे तिथं काम करतो आहे. अनेक रहिवाशांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. मी प्रत्यक्ष 2 दिवस तिथे गेलो. कॉन्ट्रॅक्टरचा एकही माणूस काम करत नव्हता. ना रोड वॉर्डन ठेवले होते ट्रॅफिक सोडायकरता. म्हणून मी आज सहाय्यक आयुक्त ई वॉर्डाचे यादव साहेब, त्यांचे कार्यकारी अभियंता चौधरी साहेब, आणखी रोडच्या ज्या सहाय्यक अभियंता आहेत त्यांचा आज राऊंड ठेवला होता. कॉन्ट्रॅक्टरला देखील त्यांनी निरोप दिला होता, परंतु कॉन्ट्रॅक्टरनी सुपरवायझर पाठवला आणि उलटीच उलटी थातुरमातर उत्तरं देत होता. आणि कुठलीही जबाबदारी किती दिवसात पूर्ण करणार सांगता येत नाही. पॅचवर्कमध्ये काम करा, लोकांना निदान गाडी जाण्यायेण्याकरता किंवा गाडी एक गाडी पास होत असेल तर दुसरी गाडी थांबण्याकरता तुम्ही एक जागा करा सफिशंट, त्याला त्याचं उत्तर सकारात्मक नव्हतं. वॉर्ड रोड वॉर्डन दाखवा, रोड वॉर्डन ठेवलेले नव्हते. किती माणसं काम करतात तर ह्या अख्ख्या रोडवरती त्यांचं स्वतःचं उत्तर होतं की 4 माणसं काम करतात. आता अशा प्रकारे जर कॉन्ट्रॅक्टर, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासन यांचे सगेसोयरे निर्माण झालेले आहेत, सूत निर्माण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर मन मानेल त्याप्रमाणे वागत आहेत, कोणाचंही ऐकत नाहीत. आणि म्हणून त्याच्या त्या उलटसुलट उत्तरांवरती एक वेळ मला खरंच चीड आली. आणि मग शिवसेनाच्या स्टाईलने त्याला सांगितलं मी की येत्या 8 दिवसामध्ये हे जर रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही, ते जर खड्डे बुजवले नाहीत, तर मी स्वतः डंपर घेऊन येईन मातीचे आणि ते सगळे खड्डे ते जे काय खणलेले आहेत ते बुजवून टाकेन. तुम्हाला जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती करा, पण लोकांच्या ज्या काय तुम्ही भावनांशी खेळताय, उद्या समजा तिथे आग लागली, सगळा तो निवासी पट्टा आहे, तर तिथे फायर ब्रिगेड पोचणार कधी? कारण त्या ठिकाणी जर एक लाईन जर थांबली तर त्याचे सिग्नल लालबागच्या राजाच्या सिग्नलपर्यंत त्याची ट्रॅफिक येते, किंवा अभिनयनगरच्या पोस्ट ऑफिसपर्यंत पलीकडचे ट्रॅफिक येते. सिंगल बाजू ठेवलेल्या जाण्यायेण्याकरता आणि अतिशय ढिसाळ नियोजन आहे, अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. त्यामुळे मी त्यांना आज इशारा दिलेला आहे आणि नाहीच जर केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं जे सुपरवायझर होते तुम्ही ज्याचा उल्लेख करताय, त्याच्यावरती कुठेतरी हात उघडताना तुम्ही त्या ठिकाणी दिसताय? नाही, त्याची जी उलटी सुलटी उत्तरं मी काय त्याला मारलेलं नाही, हे आपण पाहिलं असेल. परंतु तो ज्या पद्धतीने, म्हणजे तो काय मुंबई महानगरपालिकेचा जावई आहे अशा पद्धतीने बोलत होता. एक तर कॉन्ट्रॅक्टरने त्या तिथे उपस्थित राहणं गरजेचं होतं. कॉन्ट्रॅक्टर तर आला नाहीत, पण सुपरवायझर जो पाठवला तो देखील मुंबई महानगरपालिकेचा जावई आहे अशा प्रकारे जर उत्तर एका लोकप्रतिनिधीला देणार असेल तर मी शिवसेनेचा लोकप्रतिनिधी आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला मी शिवसैनिक आहे. त्यामुळे मी त्याला सांगितलंय की पुढच्या वेळेला मी माझ्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने तुला उत्तर देईन. मुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं की मुंबईमधले सर्व रस्ते जे आहेत ते काँक्रिटीकरण करण्याचं आमचा उद्दिष्ट आहे, लवकरात लवकर ही रस्ते जे आहेत ते काँक्रिटीकरण करू, तर कुठेतरी दिरंगाईपणा केला जातोय, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? दिरंगाई केल्या म्हणून तर कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं मुंबई महापालिकेने. कॉन्ट्रॅक्टर त्या विरोधामध्ये हायकोर्टात गेला, हायकोर्टाने आता स्थगिती दिली आहे. अशी शेकडो कामं रखडलेली आहेत, परंतु जे काम चालू आहे ते
ते देखील व्यवस्थित नाही आहे, ते देखील दिरंगाई चालू आहे, लोकांच्या भावनांशी खेळत आहे, लोकांच्या अडचणी कोण बघणार? आणि आम्ही काय कॉन्ट्रॅक्टरकरता मुंबई महापालिका नाही दिलेली आहे, लोकांच्या सुविधांकरता दिलेली आहे. खरं म्हणजे त्या तिथे रोड वॉर्डन ठेवलेत का ना हे पाहण्याची जबाबदारी त्या जेईची आहे. परंतु जेई आपल्या कर्तव्यात कसूर करतायत त्यांनी बघायला नको का? रोजच्या रोज किती काम झालं त्याच्यावर लेबर त्यांनी लावलेत का नाही बघायची जबाबदारी कोणाची? आमदाराची आहे का त्या जेईची आहे? आणि हे मी बोलते म्हणून नाही, तिथे सहाय्यक आयुक्त होते, त्यांनी देखील पाहिलं, त्यांनी देखील सूचना दिल्या त्याला की एक तर युद्धपातळीवरती काम कर, इथे दोन्ही बाजूला रोड वॉर्डन ठेव, सातत्याने ते ट्रॅफिक सोडण्याकरता माणसं हवीत, त्यांनी देखील सूचना दिल्या आहेत. आणि ते ठीक आहे, मी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, लोकांच्या हिताआड लोकांना असुविधा निर्माण करणारा असा कुठलाही प्रकार असेल तो मी खपवून घेणार नाही, त्याकरताच लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. पुढील भूमिका कशा पद्धतीने असेल त्या ठिकाणी जर समजा आता वॉर्डन असेल किंवा इतर कर्मचारी जर रस्त्याचं काम व्यवस्थित झालं नाही तर तुमची भूमिका पुढे कशी असेल? नाही का, लोकांच्या सुविधांकरता काही गोष्टी चालू असतील तर त्या होणं आवश्यक आहे. पण लोकांना असुविधा निर्माण करून जर सुविधा देणार असाल तर ते अयोग्य आहे. लोकांना देखील त्या सुविधा देताना कुठल्या अडचणी होऊ नयेत. मग माझी तर मागणी आहे की तो अख्खा रोड बंद करा ना, काय जे करायचं युद्धपातळीवरती ते काम करा, ट्रॅफिकवाल्यांशी बोला, अख्खा रोड ट्रॅफिकला बंद करा आणि डायव्हर्ट करा ट्रॅफिक. पण दोन्ही बाजूंनी दुतर्फा ट्रॅफिक चालू ठेवलं आहे एका सिंगल रोडवरनं. तिथे ना पोलीस शिपाई आहे, ना रोड वॉर्डन आहे, ना कोण महानगरपालिकेचा अधिकारी आहे, ना कॉन्ट्रॅक्टरची माणसं आहे. हे कुठल्या प्रकारचं काम आहे? कुठल्या प्रकारचं काम आहे? आणि ह्या अशा प्रकारचा मी खरं म्हणजे निषेध करतो. आणि कॉन्ट्रॅक्टरची अरेरावी मी तरी सहन करणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की मुंबईमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि याच रस्त्यांची कामं सुरू असताना शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी हे रस्त्यांच्या कामाची पाहणी करायला गेले असताना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित नव्हताच, परंतु जो कॉन्ट्रॅक्टरचा सुपरवायझर होता तो व्यवस्थित उत्तरं देत नव्हता आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी जे कामं सुरू आहेत सुरळीत सुरू व्हावीत असा इशारा देखील आहे तो आमदार अजय चौधरी यांनी दिलेला आहे. कॅमेरामन सिद्धेशसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.